गुड आफ्टरनून सर्वांना, आपलं सर्वांचं डबल अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद बीड या जिल्ह्याचा कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे. ठीक आहे, आपण पाहणार आहोत पूर्ण गुणवत्ता यादी. त्या अगोदर पाहूया आपण डबल अकॅडमीमध्ये दोन बॅच सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये आहे टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता नवीन बॅच सुरू झालेली आहे 1 ऑगस्ट 2024 पासून. यामध्ये आपल्याला एकाच बॅच मध्ये पेपर 1 आणि 2 ची संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे. बालमानसशास्त्र या विषयाचे दोन्ही पेपरला बालमानसशास्त्र हा कॉमन सब्जेक्ट आहे. नवीन बॅच कोणकोणत्या सुरू आहेत आपल्या अकॅडमीमध्ये पाहूया आपण. यामध्ये ग्रामसेवक भरती असेल, शिक्षक पात्रता परीक्षा, अंगणवाडी सुपरवायझरची 520 पदाची मोठी जाहिरात येणार आहे. त्यानंतर असेल प्रयोगशाळा सहाय्यक कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी या पदाची पण ऍडमिशन सुरू आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका 520 पदाची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोठी जाहिरात येणार आहे. यासाठी नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. बॅचचा कालावधी 3 महिन्याचा आहे. फी अतिशय कमी शुल्क ठेवण्यात आलेलं आहे, 2000 रुपये 3 महिन्यासाठी आहे. तर वैशिष्ट्य पाहूया, यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण मिळणार आहे. तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत मिळणार आहे. तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असणार आहे. तसेच आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. आणि सेकंड बॅच सांगितल्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा दोन बॅचला तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे 80 10 45 77 60 या क्रमांकावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ठीक आहे, आपण पाहूया जिल्हा परिषद बीड या कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल पाहूया. तर आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारी ही परीक्षा यामध्ये 200 मार्कासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ठीक आहे, तर आपण पाहूया फर्स्ट कॅन्डिडेट कोण आहेत, तर किती मार्क पडले त्यांना, कोणाकोणा सिलेक्शन झाले, कोण वेटिंग लिस्टला आहे हे पाहणार आहोत. यामध्ये आयबीपीएस मार्फत कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तर जिल्हा परिषद बीड कंत्राटी ग्रामसेवक या पदाची 19 जून 2024 रोजी परीक्षा झालेली होती. यामध्ये फर्स्ट विद्यार्थी आहे, आपण पाहू शकता फर्स्ट उमेदवार आहेत अजय प्रकाशराव ताटे यांना ओबीसी मधील आहे. ती कॅटेगरी यांची ओबीसी, यांना 164 मार्क पडलेले आहेत. फर्स्ट विद्यार्थी आहे ते. त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत ईडब्ल्यूएस मधील ओंकार सोळंके, प्रल्हादराव सोळंके यांचा सेकंड नंबर आलेला आहे. यांना 162 मार्क मिळालेले आहेत. जिल्हा परिषद बीड कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी जी परीक्षा झाली होती, सेकंड उमेदवार आहेत ओबीसी मधील महेश मल्लिकार्जुन सोनटक्के, यांना 162 सेम मार्क मिळालेले आहेत. फर्स्ट टॉपर 164 आहे, 2 मार्कचा फक्त फरक आहे सेकंड आणि थर्ड टॉपर मध्ये. फोर्थ नंबरला आहेत ओबीसी मधीलच कॅन्डिडेट, यांचं नाव आहे विकास कल्याणराव सातव, यांना 158 मार्क मिळालेले आहेत. जे चार कोणकोणते टेक्निकल सब्जेक्ट दिलेले होते, मराठी इंग्लिश जीके आणि कृषी घटक असेल किंवा रिझनिंग आणि मॅथ असेल, या विषयामध्ये एकूण टोटल त्यांची 158 झालेली आहे. ठीक आहे, नंतर बघूया आपण ओबीसी झालेला आहे ओपन मधील कॅन्डिडेट 11 नंबरती आहे, यांचं नाव आहे काजल जीवन गडाळे, यांना 152 मार्क मिळालेले आहेत. 12 मार्क कमी आहेत तरी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. फर्स्ट नंबरला 164 मार्कचा टॉपर आहे. ठीक आहे, नंतर पाहूया आपण ओपन झालं ओबीसी ईडब्ल्यूएस झालेला आहे. त्यानंतर एससी कॅन्डिडेट बघूया आपण, 35 नंबरला आहे, यांना यांचं नाव आहे नंदलाल गायकवाड, नंदलाल तुकाराम गायकवाड या सरांचं नाव आहे. यांना 142 मार्क आहेत. एकूण रँक यांचा 35वा आहे. यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. एकूण जागा आणि त्यानुसार आपला कितवा क्रमांक आहे यानुसार आपलं लिस्टमध्ये नाव चेक करता येईल, सिलेक्शन झालं आहे की आपण वेटिंग लिस्टला आहे. ठीक आहे, नंतर पाहूया आपण एससी मधील प्रॉपर कॅन्डिडेट झालेला आहे. त्यानंतर एनटीपी मधील उमेदवार पाहूया, यांचा एकूण क्रमांक आहे 51वा आहे लिस्टमध्ये. त्यांचं नाव आहे संदीप सुधाकर गिरी, यांना 140 मार्क पडलेले, यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. एकूण विषयाची टोटल देण्यात आलेली, किती मार्क पडले त्यांना तर. ठीक आहे, नंतरचा उमेदवार पाहूया आपण ओपन ओबीसी एससी मधील कॅन्डिडेट झालेले आहे. त्यानंतर
टोटल कॅन्डिडेट ज्यांना 90 प्लस मार्क पडले आहेत त्यांचं लिस्ट मध्ये नाव आहे. 90 पेक्षा कमी मार्क असणाऱ्यांचं लिस्ट मध्ये नाव आहे. ते पास झाले नाही, क्वालिफाय झाले नाहीत परीक्षेसाठी, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये TPDF दिलेली आहे, ते आपण डाउनलोड करून आपलं नाव आपण पाहू शकता, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आपण अकॅडमी मध्ये कोणकोणत्या बॅच सुरू आहेत याविषयी आपण माहिती घेऊया. यामध्ये आहे स्वच्छता निरीक्षक या पदाची भरती चालू आहे, बॅच चालू आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक बॅच असेल, प्रयोगशाळा सहाय्यक फॉरेन्सिक बॅच असेल, DSFL बॅच, आरोग्य विभागामधील जे पद आहे येणारी 2024 ची मोठी जाहिरात यांच्यासाठी पण बॅच चालू आहे. तसेच DMR भरती असेल, ANM GNM स्टाफ नर्स या महत्वाच्या पदाचे बॅच, तसे शॉर्ट नोट्स पण आपल्या इथे उपलब्ध आहे. TET भरती 2024, अंगणवाडी सुपरवायझर भरती 520 पदाची जाहिरात येणार आहे ऑगस्ट मध्ये. त्यासाठी आतापासून आपल्या अकॅडमीमध्ये बॅच सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 80 10 45 77 60 या क्रमांकावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना त्यांचं WW अकॅडमी मार्फत अभिनंदन, ठीक आहे. ज्यांचं वेटिंग लिस्टला नाव आहे त्यांनी पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी व्हिडिओ पाहायचा आहे, ठीक आहे. जेणेकरून जे फर्स्ट टॉपर आहेत ते दुसऱ्या चांगल्या पदावरती जर रुजू असतील तर इथं वेटिंग लिस्ट मध्ये तुमचा नंबर लागू शकतो, ठीक आहे. थँक्यू सर्वांचे आणि पुन्हा एकदा अभिनंदन.